सॉरी. तर खमसा वुजूदत किंवा अस्तित्वाचे पाच प्रकार, पान नंबर 381. खमसा वुजूदत किंवा अस्तित्वाचे पाच प्रकार. वहीद उल वुजूदत ऐक्याविषयी अस्तित्व हे यथार्थ भुवनाच्या आलम ई लहूत मधील स्वामित्वाच्या भुवनातील हे पहिले प्रकटीकरण किंवा तजल्लीय अव्वल आहे व त्यात अहादियतचा सचेत एकतेचा समावेश आहे. हे अवघड थोडं वाटेल, किचकट वाटेल, पण तसं ते नाहीये. पहिलं हे आहे जे पाच प्रकार आहे, अस्तित्वाचे पाच प्रकार आहे, त्यातला हा पहिला प्रकार आहे. आता तो प्रकार म्हणजे कोणता आहे? ही कदाचित सद्गुरु अवस्थेबद्दल किंवा परमात्म अवस्था जिथे त्याला सचेत कॉन्शियसली तो जाणतो की मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद आहे, ही जी अवस्था आहे तो हा प्रकार असावा असं मला वाटतं. त्याचं त्यांनी केलेलं वर्णन आपण वाचूया. वहीद उल उजूदत. आता उजूदत म्हणजे अस्तित्व, वहीद म्हणजे ऐक्य. आता इथे परमेश्वराशी त्याचं ऐक्य झालेलं आहे, म्हणजेच ईश्वर साक्षात्कार झालेला आहे. हे यथार्थ भुवनाच्या, म्हणजे यथार्थ भुवन म्हणजे काय? हे स्थूल भुवन, सूक्ष्म भुवन, मनोभुवन ह्याच्या पल्याड जे आहे यथार्थ भुवन, जिथे ईश्वरत्व आहे केवळ, त्यालाच त्यांनी यथार्थ भुवन म्हटलेलं असावं. तर त्या यथार्थ भुवनाच्या, म्हणजे जिथे ईश्वराचा वास आहे, ईश्वर आहे, आलम ई लहूत मधील, म्हणजे काय? आलम म्हणजे भुवन, जगत, जग. लहूत म्हणजे स्वामित्व. इथे कुणाचं स्वामित्व आहे? हे जे यथार्थ भुवन आहे ते कोणाचं आहे? ईश्वराचं आहे, सद्गुरूचं आहे, अवतारचं आहे. मग तिथे स्वामित्व कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. म्हणून त्याला आलम ये लहूत म्हटलंय, म्हणजे स्वामित्वच्या भुवनातील हे पहिले प्रगटीकरण, की तिथे मॅन टू गॉड किंवा गॉड टू मॅन हे जे आहे, किंवा तजल्ली ए अव्वल आहे. म्हणजे काय? अव्वल म्हणजे निव्वळ, केवळ, कैवल्य, ईश्वरत्व. केवळ ईश्वरत्व आहे तिथे, इतर काहीही नाही, केवळ अस्तित्व आहे. त्याच्यात सगुण ना निर्गुण आहे, ना निराकार आहे, ना सगुण आहे, ना साकार आहे, असं जे केवळ आहे अव्वल, म्हणून त्याला तजल्ली म्हटलं आहे. अशी ती ईश्वराची अवस्था आहे, म्हणजेच अस्तित्वाची अवस्था आहे, आणि त्यात अहादियतचा समावेश आहे. अहादियत म्हणजे काय? विवेक. आता इथे विवेक अर्थ नाहीये, कॉन्शियसनेस किंवा चेतनता, चैतन्य, सचेत एकतेचा, म्हणजे तिथे कॉन्शियसली तो ईश्वराशी एक रूप झालाय, म्हणजेच त्याला ईश्वर साक्षात्कार मिळालेला आहे. ही अस्तित्वाची पहिला प्रकार आहे, की जिथे अहादियतचा समावेश आहे, म्हणजे तिथे त्याच चैतन्य जे आहे अमर्याद आहे, अनलिमिटेड आहे. ओके, नाही अनलिमिटेड नाही हा शब्द, पण कॉन्शियसनेस आहे, म्हणजे मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. म्हणजेच हा अस्तित्वाचा एक प्रकार, पहिला प्रकार, म्हणजेच परमात्मा, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, परब्रह्म म्हणतो, त्या हा प्रकार आहे पहिला अस्तित्वाचा प्रकार. समजलं ना? आता परत एकदा वाचू तेच आणि मग समजून घ्या. आता समजून सांगितलं, अस्तित्वाचे पाच प्रकार आपण बघितले, आता त्यातला अस्तित्वाचा हा पहिला प्रकार काय आहे? तो यथार्थ भुवनाचा आहे, तिथे एकत्व झालंय अस्तित्वाशी, म्हणजे ईश्वराशी ऐक्य झालेलं आहे, आणि ते स्वामित्वाचं जे जग आहे तिथे त्याचं प्रगटीकरण आहे, पहिलं आहे, किंवा ते अव्वल आहे, निव्वळ आहे, केवळ आहे, आणि तिथे कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, अमर्याद चैतन्य, जे दैवी चेतना आहे, त्याचा समावेश आहे. म्हणजेच मी ईश्वर आहे, म्हणजेच ईश्वर. दोन बाबांनी जे सांगितलेलं आहे ईश्वराच्या 10 states ऑफ गॉड, त्याच्यामधली 2b ही अवस्था ही असावी,
असं मला वाटत. वहीद उल वजूदत म्हणजे ऐक्याविषयी अस्तित्व हे यथार्थ भुवनाच्या आलम इलहूत मधील स्वामित्वाच्या भुवनातील पहिले प्रगतीकरण किंवा तजल्ली अव्वल आहे आणि त्यात अहादियतचा म्हणजे सचेत एकतेचा समावेश आहे. हा झाला अस्तित्वाचा पहिला प्रकार. एक दोन मिनिट लावून येते. आता अस्तित्वाचा दुसरा प्रकार बघूया. वसा वसा अस्तित्वाचा दुसरा प्रकार मी बघून सांगते. दुसरा प्रकार आरिफ उल वजूद अस्तित्वाचे ज्ञान बाळगीत ही ती अवस्था आहे की जी हकीकते मोहम्मदीशी किंवा नूरी मोहम्मदीशी यथार्थ भुवनातील हुहूदच्या स्थितीशी सहचरित आहे व ही वहिदियतची स्थिती आहे जी वहिदियत बाबत सचेत आहे. सचेत एकता अनेकतेमध्ये एकता ही दुसरी अभिव्यक्ती आहे. तजल्ली द्वयम. आता आपण अस्तित्वाचे पाच प्रकार बघत आहोत म्हणजेच ईश्वराचे मुख्य पाच प्रकार जे सुफिझम मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. अरेबी भाषेतले हे जास्त करून शब्द आहेत. पहिला प्रकार आपण बघितला की तिथे दैवी चेतना आहे किंवा अमर्याद चेतना आहे आणि ईश्वराचं प्रगटीकरण तिथे झालेलं आहे आणि प्रगटीकरण होऊन त्याला स्वतःच अस्तित्वाबद्दल जाणं निव्वळ केवळ ईश्वर म्हणून जो आहे ती ती अवस्था असावी. आता दुसरी अवस्था त्यांनी सांगितली आहे ती बहुतेक सातवी सेवन स्टेज जी आहे सातवी भूमिका किंवा गॉड रिअलायझेशनची अवस्था म्हणजे फनाफिलाची अवस्था. कारण हुहूत म्हणजे काय तोच तो म्हणजे मीच तो मीच ईश्वर होतो आहे. आता आपण पूर्ण बघूया. आरिफ उल उजूद. आता उजूद म्हणजे काय अस्तित्व आणि आरिफ म्हणजे ज्ञान. म्हणजेच काय अस्तित्वाचं ज्ञान. म्हणजेच ही ती अवस्था आहे की जिथे हकीकत ए मुहम्मदी. हकीकत म्हणजे आप लोग कृपा करके कोई माइक बीच में ओपन ना करे प्लीज क्योंकि क्या होता है ना फिर पूरा रिकॉर्डिंग खराब हो जाता है. और फिर किसी का माइक ओपन होने के बाद मुझे कुछ सेकंड के लिए रुकना पड़ता है. हम कुछ डाउट्स है सवाल पूछना है आप हैंड रेज करिए. जिसको किसको भी कुछ पूछना है बताना है हैंड रेज करिए तो बाद में हम सवाल जवाब जो भी डाउट्स है ले लेंगे. तो सॉरी परत हिंदी सुरू झाली. ही आरिफ उल वजूद ही ती अवस्था आहे जी हकीकते मुहम्मदी. हकीकते मुहम्मदी म्हणजे काय वास्तविकता सत्यता यथार्थता. काय हकीकत आहे यथार्थता सत्य काय आहे ईश्वराचं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला जे केवळ अस्तित्व आहे त्याला मी अस्तित्वाला नाव ईश्वर दिलंय आणि हे हकीकत आहे सत्य आहे हे ज्ञान आहे. मुहम्मदी म्हणजे ईश्वराला मोहम्मद म्हटलेलं आहे. आता मुहम किंवा अवताराला मोहम्मद म्हटलेलं आहे असं जर म्हटलं तर ही मुहम्मदची यथार्थता ईश्वराची यथार्थता किंवा नूर ए मुहम्मदी म्हणजे मी ईश्वर आहे त्या ईश्वर याच ज्ञान असणं आणि त्याचा नूर असणं म्हणजे त्याचा प्रकाश असणं त्याची आभा असणं त्याचं तेज असणं ही ती अवस्था आहे की तिथे तो ईश्वराशी एक रूप झालाय. त्याला माहीत आहे की मी ईश्वर आहे मी ईश्वर होतो मी ईश्वर राहणार हे ज्ञान पण त्याला झालेलं आहे. त्याला त्यामुळे ईश्वराचा प्रकाश पण प्राप्त झालेला आहे. ही हकीकत आहे हे सत्य आहे की मी ईश्वर आहे. मी जे समजत होतो स्वतःला दगड माती माणूस हे सगळं स्वप्न होत म्हणून ही हकीकत आहे. म्हणून ही योगिताजी हा जय बाबा ही जी हकीकत आहे ही यथार्थ भुवनातील हुहूतच्या स्थितीशी साहचरित आहे.
मग यथार्थ भुवन, यथार्थ भुवनातली अवस्था कोणती आहे? पहिली अवस्था, जी आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितली, अस्तित्वाच्या पाच प्रकारातली पहिली अवस्था यथार्थ भुवनाची आहे. आता ही दुसरी अवस्था आहे, तिचं सुद्धा यथार्थ भुवनातील हुहूतच्या मीच तोच्या स्थितीशी साहचरित आहे. म्हणजे त्याला हे कल्पना आहे, केवळ त्याचं ईश्वराशी एक रूप झालंय, केवळ त्याला ज्ञान झालं की मी ईश्वर आहे असं नाही, तर त्याचं त्या अवस्थेची साहचर्य आहे. म्हणजे ही आणि ती अवस्था तशी वेगळी करता येणार नाही. व ही वहदियतची स्थिती आहे, जी वहदियत सोबाबत सचेत आहे, तिथे कॉन्शियसनेस आहे. आता तो कॉन्शियसनेस कसा आहे? की मी सर्वांमध्ये आहे. हा जो फरक आहे, थोडा मायन्यूट फरक आहे. सर्व माझ्यात आहे, सर्व माझ्यापासून आहे ही अवस्था, आणि मी मी ईश्वर होतो, मीच ईश्वर आहे, आणि सर्व माझ्यामध्ये आहे, सर्वांमध्ये मी आहे, ही जी कॉन्शियसनेस आहे, ही जे अनुभव आहे, ही जी भावना आहे, त्याबाबत इथे सांगितलंय ही जी वहिदियाची सोबत सचेत आहे, म्हणजे अनेकतेमध्ये एकता आहे. त्या सर्व वेगवेगळ्या आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये मीच आहे, ही दुसरी अभिव्यक्ती आहे, ही दुसरी अवस्था आहे अस्तित्वाची, म्हणजे ईश्वराची दुसरा प्रकार आहे. त्याला म्हटलंय तजल्ली ई दोयम. आता ह्याचा मी कुठेतरी लिहून ठेवलाय अर्थ ह्या शब्दांचे. पुढे तिसरी अवस्था, मुमतान उल वजूद नैती अस्तित्व, ही अभिव्यक्तीची तिसरी स्थिती आहे. तजल्ली एसेहोम हे आलम ए जबरूत मनोभुवन आहे, ज्या ठिकाणी वहादियाची अनेकतेत एकतेची स्थिती आरंभ होते. म्हणजे आपण जी मगाशी बघितली ती सातवी अवस्था, हे बरोबर आहे. कारण आता तिसरी अवस्था जी त्यांनी सांगितले ती मनोभुवनाबद्दल सांगितली. आता मनोभुवन म्हणजे पाचवी आणि सहावी भूमिका. त्यांनी पुन्हा इथे एक महत्वाचं वाक्य शेवटी टाकले, ज्या ठिकाणी वाहदियतची स्थिती प्रारंभ होते. वाहदियत म्हणजे काय? अनेकतेमध्ये एकता, जी सहाव्या भूमिकेमध्ये त्याला काय होतं की सर्वत्र त्याला ईश्वर दिसतो. पाचव्या भूमिकेतही त्याला सर्वत्र असणारं ईश्वराचं अस्तित्व जाणवतं, त्याचं त्याला भान येतं, ज्ञान होतं. म्हणून मुमतान उल उजूत म्हणजे अस्तित्व, ही अभिव्यक्तीची तिसरी स्थिती आहे. कसली अभिव्यक्ती? ईश्वराचं प्रगटीकरण, म्हणजेच अस्तित्वाचं प्रगटीकरण, याची ही तिसरी अवस्था आहे, ज्याला म्हटलेले आहे तजल्ली ई सेहोम. हे आलम ए जबरूत आहे. आपण जेव्हा तो चार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण प्रत्येक भुवनला नावं दिली होती. ऍक्च्युली मी तो चार्ट इथे मिनिमाइज करून ठेवला, पण माहित नाही मी आज तो प्रेझेंट नाही करू शकत आहे समहाऊ. तर ह्या अवस्थेला जे म्हटलेलं आहे तिसरी अस्तित्वाच्या पाच प्रकारातला तिसरा प्रकार, त्याला म्हटलेलं आहे आलम ए जबरूत. जबरूत म्हणजे मन आणि आलम म्हणजे दुनिया, मनोजगत किंवा मनोभुवतच्या तिसरा हा जो प्रकार आहे तो मनोभुवता मनोभुवनामधलं जे अस्तित्व आहे, मग त्याच्यात पाचवी आणि सहावी भूमिका दोन्ही इन्क्लूड होतात. चार, मुमकिन उल उजूद संभाव्य अस्तित्व, ज्यात अन्य गोष्टीशिवाय देवतांचे व प्रतात्म्यांचे जग समाविष्ट आहे व जे आलम ई मलकुत सूक्ष्म भुवन म्हणून ओळखले जाते व जे प्राणशक्तीचे भुवन आहे. हे तजल्ली ई चहारमचे प्रतिनिधित्व आहे, प्रातिनिधित्व आहे व ही अभिव्यक्तीची चौथी स्थिती आहे. आता पहिल्या तीन आपण बघितल्या, आपण वरून खाली येत आहो इथे. तर आपण मनोजगत
पाहिलेला आहे पाचवी आणि सहावी भूमिका. आता चौथा जो अस्तित्वाचा प्रकार आहे तो प्रकार म्हणजे भूमिकांमधल्या ज्या बाबांनी सेवन प्लेन्स सांगितल्या त्यातलं एक ते चार भूमिकांमधलं जे ईश्वराचं अस्तित्व आहे ते म्हणजे हा अस्तित्वाचा चौथा प्रकार आहे असं मला वाटतं. कारण इथे स्पष्टच म्हटलंय की हे संभाव्य अस्तित्व, कारण या भूमिकांमधून जाऊनच पुढे त्याला अंतिम ईश्वराशी मिलन होऊन मी ईश्वर आहे हुहूत किंवा तोच तो मी ह्या अनुभव त्याला ईश्वर साक्षात्कारचा येणार आहे. म्हणून त्याला संभाव्य उजूद म्हणजे अस्तित्व आणि मुमकिन मुमकिन है हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित आहे म्हणजे शक्य आहे संभाव्य आहे. काय संभाव्य आहे? ईश्वराशी एक रूप होणं किंवा ईश्वर साक्षात्कार ज्या भूमिकांमधून गेल्यावर शक्य होणार आहे संभाव्य होणार आहे प्राप्त होणार आहे म्हणून त्याला मुमकिन उल उजूद. सगळी नावं कशी जसं स्थिती आहे तशी दिलेली आहे. अस्तित्व कसं आहे? संभाव्य अस्तित्व आहे की ज्याच्यामध्ये इतर गोष्टींशिवाय म्हणजे तिथे काय आहे जसं आपण बघतो की तिथे वेगवेगळे अनुभव येतात सुवास येतो दृश्य दिसतात आवाज ऐकायला येतात संगीत ऐकायला येतं खूप अनंत शक्ती हळूहळू वाढत्या प्रमाणात शक्ती मिळायला लागतात आनंद अधिकाधिक प्रमाणात मिळायला लागतो की ह्या चौथ जे अवस्था अस्तित्वाचा प्रकार आहे त्या अस्तित्वाच्या प्रकारात ज्या एक ते चार भूमिकांवरचे साधक तर आहेतच पण इथे आणखीन महत्वाची गोष्ट बाबांनी म्हणजे यांनी सांगितली आहे त्या अन्य गोष्टींशिवाय देवतांचे म्हणजे सूक्ष्म देवतांचं अस्तित्व हे सुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाचा चौथा प्रकार आहे की तो फक्त स्थूल भुवन म्हणजे आपण त्या ग्रॉस वर्ल्डच्या फक्त एक स्टेज वरती इतकंच ते देवतांचं वैशिष्ट्य आहे किंवा उच्चत्व आहे त्याशिवाय अधिक नाही हे आपल्याला इथे लक्षात येते. त्यामुळे इथे बाबा सांगितलंय की अन्य गोष्टीशिवाय देवतांचे आणि प्रेतात्म्यांचे जग समाविष्ट आहे. म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाच्या चौथ्या प्रकारामध्ये एक ते चार भूमिकांवरचे साधक सर्व देव देवता आणि प्रेतात्मे सुद्धा याच अस्तित्वाच्या प्रकारात आहेत जे आलम ई मलकूत म्हणून ओळखले जाते. आलम म्हणजे जग मलकूत म्हणजे सूक्ष्म भुवन किंवा सूक्ष्म जगत किंवा सटल वर्ल्ड म्हणून याला ओळखलं जातं व जे प्राणशक्तीचे भुवन आहे इथे काय आहे ऊर्जा आहे एनर्जी आहे प्राणशक्ती आहे हे तजल्ली ई चहा रूमचे प्रातिनिधिक आहे व ही अभिव्यक्तीची चौथी स्थिती आहे. ईश्वराच्या अभिव्यक्तीची ही चौथी किंवा अस्तित्वाचा चौथा प्रकार आहे. पुढे पाच वजीब उल वजूद अनिवार्य अस्तित्व स्थूल अस्तित्वाशी संबंधित प्रत्येक वस्तूचा समावेश यात होतो. सुफींना आलम इ नसूत म्हणून स्थूल भुवन अभिव्यक्तीचा पाचवा पैलू तजल्लीय पंजोम म्हणून ज्ञात आहे. आणि आता सगळ्यात अस्तित्वाचा पाचवा प्रकार म्हणजे स्थूल जगत सगळ्यात शेवटचा प्रकार आहे. म्हणून म्हटलं वरून खाली सुरुवात झालेली आहे ह्या वेळेला तर सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा प्रकार आहे स्थूल जगत. म्हणून त्याला म्हटलंय वजीब. वजीब का? तिथे अनिवार्यता आहे. अनिवार्यता म्हणजे काय? ज्याला आपण आता गुरुवारच्या आचात वाचलेला आहे दोन तीन लेक्चरच्या पूर्वी द पाथ ऑफ लव मध्ये बाबांनी सांगितलेलं आहे इनऑक्झिरेबल मस्ट अटळ आवश्यकता म्हणजेच लॉ ऑफ कर्मा अनिवार्य आहे. इथलं अस्तित्व जे आहे ईश्वराचं जीवात्मा म्हणून जे प्रगटीकरण आहे ते अनिवार्य आहे अटळ आहे. का?
त्याला स्वतःला कॉन्शियसली स्वतःबद्दल जाणून घ्यायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल, तर या सगळ्या प्रोसेस मधून जाऊनच त्याला चेतनेचा विकास आणि उत्क्रमित करून ती चेतना प्रगल्भित करून मग त्याला अनुभव येईल की मी ईश्वर आहे ह्या गोष्टीचा. म्हणजेच जो पहिला प्रकार आहे वहीद उल उजूदत, त्याचा अनुभव इथे ह्या पाचव्या स्थूल जगतातील अनुभवाशिवाय नाही. म्हणजे हे अनिवार्य आहे, इथलं जे अस्तित्व आहे ईश्वराचं ते अनिवार्य आहे. म्हणून त्यांनी अगदी सुंदर शब्द जे आहे अनिवार्य आहे म्हणून अनिवार्याला त्यांच्या शब्द भाषेत काय आहे, वजीब. वजीब उल वजूद म्हणजे अनिवार्य अस्तित्व. ते स्थूल जगताशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूचा, आता इथे वस्तू शब्द मध्ये बाबांनी काय सांगितलेलं आहे, एव्हरी बीइंग अँड ऑल द थिंग्स असा बाबांचा शब्द आहे. मग त्या थिंग्स मध्ये काय आलं, वायू पाणी दगड माती धातू सगळं आलं. आणि बीइंग्स मध्ये कीटक पासून पशु पक्षी प्राणी झाड बिड सगळं आलं त्याच्यामध्ये, जीवात्मा. इन शॉर्ट मध्ये सगळ्या जीवात्म्यांचा यात समावेश आहे दुसऱ्या भाषेत. आणि सुफींना आलम ए नसूत म्हणून या अभिव्यक्त, आता याला सुफिझम मध्ये काय म्हटलंय, आलम ए नसूत किंवा नासुती असं आपण मागे लिहिलेलं तुम्हाला आठवत असेल. आलम म्हणजे जगत, नसूत म्हणजे स्थूल, म्हणजे स्थूल जगत किंवा ग्रॉस वर्ड ज्याला आपण वेदांतामध्ये अन्न भुवन म्हणतो त्यालाच ते लोक आलमे नसूत म्हणतात. हे स्थूल भुवन हा ईश्वराच्या म्हणजेच अस्तित्वाच्या अभिव्यक्तीचा प्रगटीकरणाचा प्रगट होण्याचा पाचवा पैलू आहे, पाचवा प्रकार आहे. आणि त्याला हे लोक तजल्ली ए पंजोम असं म्हणतात. आता पुढे परब्रह्म अवस्थेपासून ईश्वराच्या पाच अवरोहणाची डिव्होल्युशन ही प्रातिनिधिके होत, जी तजल्लियत ई खमसा किंवा खमसा वजूदत पाच अस्तित्वे म्हणून ओळखली जातात. ईश्वराचं अवरोहण, आरोहण म्हणजे चढण नाही, अवरोहण म्हणजे उतरण. तो बियॉन्ड बियॉन्ड गॉड स्टेट मधील जो ईश्वर आहे ज्याला माहित नाही हू एम आय कोहम हा प्रश्न विचारल्यावर तिथपासून तो जो खाली 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 कशा पद्धतीने येत जातो की तो स्थूल जगतामध्ये आल्यानंतर मग पुन्हा तो कॉन्शियसली स्वतःच्या चेतनेचा विकास करून करून पुन्हा मी ईश्वर आहे याचा अनुभव घेतो. ही आरोहणाची चढती बांधणी झाली. अवरोहणाची कसे आहे ते परब्रह्म अवस्थेपासून, म्हणजे आपलं माघाचं जे अंदाज होता तो बरोबर आहे. पहिली अवस्था म्हणजे जो परब्रह्म अवस्था, परमात्मा अवस्था, ईश्वर अवस्थेबद्दल ती जी अवस्था, तो अस्तित्वाचा पहिला प्रकार ज्याला वहीद उल उजूदत म्हटलेला आहे की ऐक्याविषयी अस्तित्व म्हटलेलं आहे, म्हणून ती परब्रह्म अवस्था आहे. तिथपासून खालपर्यंत स्थूल भुवनपर्यंत ही जी आहेत ही प्रातिनिधिक आहे, जी तजल्लियत ई खमसा म्हणजे, खमसा म्हणजे पाच. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, खमसा म्हणजे पाच. आता तजल्लियत म्हणजे अभिव्यक्ती, प्रगटीकरण, मॅनिफेस्टेशन, म्हणजे काय हेच बाबांनी सांगितलेलं आहे वेगळ्या पद्धतीने, सोप्या भाषेत सांगितलं आपल्याला समजेल अशा. आता ही ज्यांची भाषा आहे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, गॉड स्पीक्स आपण जे आत्ता वाचतो ते शेवटी कुणी प्रकाशित करून कुणी लिहिलंय, सुफिझम ओरिएंटेडवाल्यांनी. त्यामुळे त्यांच्या लोकांना समजेल यासाठी त्यांचे सगळे संदर्भ त्यांनी इथे दिलेले आहेत, बाकी दुसरं काहीही नाही. पण त्यानिमित्ताने आपणही ते वाचायचं, बाबांचं पुस्तक आहे म्हणून बाबांनी त्यात इन्क्लूड केलं म्हणून, आणि समजून घ्यायचं. हे सगळं बाबांनी आधी कव्हर केलेलं आहे. तर ही जी तजल्लियत ई खमसा आहे, ह्या ज्या पाच प्रकार आहे किंवा ईश्वराचं प्रगटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन आहे, किंवा खमसा वजूदत, खमसा म्हणजे पाच,
वजूदात म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजेच ईश्वर, म्हणजे ईश्वराचे हे जे पाच प्रकार आहेत, हे जे आहेत की हे जे ईश्वराचं प्रगटीकरण आहे, अवरोहण आहे, ते ईश्वराचे पाच अस्तित्व किंवा पाच अस्तित्व म्हणून हे ओळखले जातात. एकदम सिंपल आहे. आता आपण त्यापैकी प्रत्येकाचे चढत्या मालिकेत वजीब व वजूद अनिवार्य अस्तित्व पासून प्रारंभ करीत व वहीद उल वजूद ऐक्य विषयक अस्तित्व मध्ये शेवट करीत विवेचन करू. आता आपण कसं बघितलंय, उतरत्या भांजणीमध्ये बघितलं, उच्च अवस्था, परब्रह्म अवस्था, परमात्मा अवस्था पासून जीवात्मापर्यंत बघितलं, त्याच गोष्टीचं अनालिसिस, विवेचन. आता आपण जीवात्मापासून परमात्मापर्यंत चढत्या भांजणीमध्ये आपण हे समजावून घेऊ. ज्याला चढत्या मालिकेत त्यांनी काय म्हटले, वजीब उल उजूद. वजीब म्हणजे अनिवार्य अस्तित्व, म्हणजे अनिवार्य अस्तित्व म्हणजे कोणतं, स्थूल जगत, तिथपासून सुरुवात करू. आणि वहीद उल उजूद म्हणजे, वहीद म्हणजे ऐक्य, अस्तित्वाशी ऐक्य झालं म्हणजे परब्रह्म अवस्था, परमात्मा अवस्था. अशा पद्धतीने आपण चढत्या भांजणीने हे आता समजून घेऊया. शरीयतच्या क्षेत्रात वजीबुल वजूदचा अनिवार्य अस्तित्व ब्रह्मज्ञानी वेदांती लोकांसाठी आशय होतो. परम परमात्मा ज्याच्यापासून सर्व दर्जाची अस्तित्वे प्राप्त केली जातात, उलट पक्षी सुफी या शब्दांचे उपयोजन सर्व काही जे स्थूल व भौतिक आहे हे ध्वनित करण्यासाठी करतात. हे दोन वाक्य झाले. इथे शरीयत म्हणजे काय, आपल्याला सगळं माहिती आहे, धर्मसंहिता, धर्माचे नियम, कायदे कानून. आता कायदे कानून किंवा धर्माच्या संहितेप्रमाणे जर बघितलं तर वजीद उल वजूद ही जी पहिली अवस्था आहे अस्तित्वाचं, म्हणजे सॉरी, वजीद उल वजूद ही सगळ्यात पाचवी अवस्था आहे, म्हणजे स्थूल जगताची अवस्था, म्हणजे जीवात्मा. तिथून ब्रह्मज्ञानी किंवा वेदांती लोकांसाठी आशय होतो. परम परमात्मा ज्याचे पासून सर्व दर्जाची, सगळं जे काही सृष्टी निर्माण आहे ते तृप्ती आहे, पाण्यात फिरून त्यांनी बोलणं म्हणजे बरोबर, त्रुटी घ्या जरा म्हणजे बरोबर, म्हणजे सर्व काही ईश्वराचं निर्मित आहे. ह्या ही जी संकल्पना प्रत्येक धर्मात मान्य केलेली आहे तेच इथे सांगितलेलं आहे की शरीयतच्या क्षेत्रात म्हणजे धर्मसंहितेप्रमाणे सर्व काही ईश्वर निर्मित आहे. उलट पक्षी सुफी या शब्दाचे उपयोजन सर्व काही जे स्थूल व भौतिक आहे हे ध्वनित करण्यासाठी करतात. सुफिझम मध्ये ते काय म्हणतात, जे काही आहे ते सगळं स्थूल आणि भौतिक आहे. कशाला म्हणतात, वजीव उल वजूद म्हणजे अस्तित्व, जे अनिवार्य अस्तित्व आहे त्याला ते काय म्हणतात, भौतिक अस्तित्व, स्थूल अस्तित्व. येथे वजूदचा अर्थ, एरवी आपण वजूदियतचा अर्थ अस्तित्व म्हणून घेतो, पण जेव्हा ते वजीव उल वजूद म्हणतात तिथे वजूदचा अर्थ आहे शरीर, ज्या अर्थी उत्क्रमित होणारा पाषाण, वनस्पती, प्राणी आणि मानवी रूपातील आत्मा पंचतत्वांनी बनलेल्या स्थूल माध्यमांशिवाय उत्क्रमित होतो असे म्हणणे शक्य नाही. की आपण काय म्हणतो, बाबांच्या ह्याच्यात काय सांगितलं की जीवात्म्याचा प्रवास कसा होतो, पाषाण ते मनुष्य. वजीव वजूद या स्थितीतील हे स्थूल अस्तित्व ईश्वराने प्रदान केलेले फार मोठे वरदान आहे. आपल्याला ते वाचताना वैताग वाटतो की कशाला एवढ्या योन्या, कशाला एवढे पुनर्जन्म, कशाला हे सगळं प्रकार झंझट, पण इथे काय म्हटले की हे जे स्थूल जगतातील ईश्वराचं जीवात्माच्या रूपातील अस्तित्व आहे हे त्यासाठी एक फार मोठं वरदान आहे. असं का, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या रूपांच्या उत्क्रांतीतूनच त्याची चेतना
मर्यादित पासून पुन्हा पूर्ण विकसित होते मनुष्याच्या योनीपर्यंत, आणि मग ती अंतरवर्ती होऊन उत्क्रमित होऊन संस्कारित चेतना न राहता, मानवी चेतना न राहता ती दैवी चेतना होते, आणि मग त्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो. म्हणून त्या सगळ्या प्रोसेस, त्याचा जो परिणाम आहे, त्या परिणामाच्या दृष्टीने स्थूल जगातील हे ईश्वराचं जीवात्म्याच्या अवस्थेतील प्रगतीकरण एक प्रकारचं वरदान आहे. कारण त्याशिवाय पूर्णता, संतपण व नेतृत्व या स्थितींच्या प्राप्तीचा विचार अकल्पनीय आहे. जर जीवात्मा झाला नाही तर तो परफेक्ट मास्टर कसा होणार, संत कसा होणार, सहाव्या भूमिकेत कसा जाणार, नेतृत्व म्हणजे एक ते पाच भूमिका कसा तो करणार, तो साधक कसा होणार, आध्यात्मिक पथावर कसा जाणार. सपोज एखादा देवता आहे, तो सूक्ष्म भुवनात आहे, जोपर्यंत तो स्थूल जगतात येऊन स्थूल शरीर धारण करत नाही, जोपर्यंत रूपांची उत्क्रांती त्याच्या नशिबी येत नाही, तोपर्यंत तो साधू संत किंवा परफेक्ट मास्टर होणार नाही, तो देव देवता म्हणूनच राहणार, त्याला ईश्वर साक्षात्कार होणार नाही. ईश्वर असूनही मी ईश्वर आहे हा अनुभव त्याच्या वाट्याला येणार नाही. म्हणजे जर स्थूल जगताचं अस्तित्व किंवा ईश्वराचं स्थूल जगतातील जीवात्माच्या रूपातलं अस्तित्व हे किती महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट रोल ते अदा करतं ईश्वर साक्षात्काराच्या दृष्टीने, हे इथे सांगितलेलं आहे. स्थूल शरीर हे आश्चर्यकारक व एकमात्र यंत्र रचना आहे की ज्यात सर्व इतर चार सापेक्ष व यथार्थ अस्तित्वे सूक्ष्म कारण, उपश्रेष्ठ कारण व स्वतः ईश्वर अंतर्निहित आहे. अंतर्निहित त्यात समाविष्ट आहे. कशामध्ये? कि इथे असं म्हटलंय की स्थूल शरीर जे आहे, ग्रॉस बॉडी जी आहे, हे भौतिक शरीर जे आहे, ती एक अत्यंत आश्चर्यकारक अशी एकमात्र यंत्र आहे, रचना आहे, की ज्या रचनेमध्ये, ज्या यंत्रामध्ये इतर जे अवलंबून असणारे म्हणजे सापेक्ष यथार्थ अस्तित्व म्हणजे ईश्वरत्व, सूक्ष्म आणि कारण, देह हे सर आणि स्वतः ईश्वर, म्हणजे हे जे भौतिक देह आहे त्याला किती महत्व आहे हे इथे सांगितलेलं आहे. हा भौतिक देह म्हणजे एक असं अद्भुत यंत्र आहे असं इथे म्हटलंय, की ज्या यंत्रामध्ये स्वतः ईश्वर पण आहे, स्थूल शरीर पण आहे, सूक्ष्म शरीर पण आहे, मनोशरीर पण आहे, सगळे एकमेकांवर अवलंबून असलेले यथार्थ अस्तित्व म्हणजे ईश्वराचं अस्तित्व सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यालाच वेदांतात काय म्हटलंय, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे म्हटलेला आहे. आता म्हणून सूफी मानवी शरीराला आलम ए सगीर म्हणतात. म्हणून हे असं मानवी शरीर, स्थूल शरीर एक अद्भुत यंत्र आहे की ज्याच्यात सगळं समाविष्ट असून ते एकमेकावर सापेक्ष म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे, म्हणून त्याला सुफीजम काय म्हणतात, आलम ए सगीर म्हणजे पिंड. आपण काय बाबांच्याच्यात आपण काय बघितलं, गेल्या जन्मात जे काही कर्म केलं त्या कर्माचा संस्कार हा ह्या जन्मातील पिंड आहे, म्हणजे आता जे आपण करणार ते सगळे कर्म म्हणजे पुढच्या जन्मातील जन्माचा पिंड आहे. त्याला ते आलम म्हणजे दुनिया, ई सगीर म्हणजे पिंड म्हणजे मायक्रोकॉस्म म्हणतात, आणि जे आलम ए कबीरचा म्हणजे ब्रह्मांडाचा मायक्रोकॉस्मचा सापेक्ष संक्षेप एपिटोम असून
ज्यात पाचही अस्तित्वे अंतर्निहित आहेत हे फार महत्वाचं आहे. आपण पंचमहाभूतांनीही हे शरीर घडलेलं आहे असं म्हणतो. आणि मग त्या पंचमहाभूतामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत, दगड, माती, वायू, पाणी, काय जे असेल ते. पण खरं जर याचा मुळात अर्थ इथे सुंदर सांगितला तो आपण समजून जर घेतला की हा मनुष्य देह हे असं एक अद्भुत यंत्र आहे की ज्यात मध्ये आत्ताची आपण पाच अस्तित्व बघितली, अस्तित्वाचे पाच प्रकार जे बघितले ते पाचही ह्या मानवी शरीरामध्ये समाविष्ट आहेत. ते कसे? तर आलमे कबीर म्हणजे ब्रह्मांड त्याच्यात आहे, सूक्ष्म शरीर आहे म्हणजे स्थूल आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि ईश्वर सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणून तो मॅन टू परफेक्शन प्राप्त केल्यानंतर मॅन टू गॉड होतो. याच मानवी देह ईश्वर साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी म्हणून मनुष्य देह आवश्यक आहे. मनुष्य नर नारायण, नराचा नारायण कधी होईल? जर मानवी देह असेल तर त्याला कळेल की मीच तो ईश्वर आहे. आणि म्हणून मनुष्य योनीमध्ये रूपांची उत्क्रांती थांबते. मनुष्य योनी नंतर पुढची योनी नाही. या इथपर्यंत की क्रिएशन अँड कॉझेस मध्ये बाबांनी याला म्हटलेले आहे की मानवाची आकृती ही ईश्वराची प्रतिकृती आहे, हे पण बाबांनी म्हटलेलं आहे. म्हणून हा जो भौतिक देह आहे त्याच्यामध्ये पाचही जी अस्तित्व आहेत ती समाविष्ट आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथे आहे, हे फार महत्वाचं आहे. ज्याचे रहस्य हेही सांगितलं, पूर्ण पुरुषाच्या किंवा अवताराच्या सेवियर वैश्विक मनाच्या मदतीशिवाय कोणीच उलगडू शकणार नाही. हेही सांगितलं की या मनुष्य देहामध्ये पाच अस्तित्व कशी आहेत, ते अवतार किंवा पूर्ण पुरुष किंवा सद्गुरूच्या मदतीशिवाय कुणीही उलगडू शकणार नाही, हे बाबांनी उलगडून आपल्याला ऑलरेडी सांगितलंय. स्थूल, सूक्ष्म, मनो, परमात्म तत्व आणि ब्रह्मांडाचं तत्व हे सगळं त्या शरीरामध्ये आहे. आपण जे म्हणतो, आपण जे पूर्ण पुस्तक वाचताना दरवेळेला आपण एक वाक्य वाचत होतो, हा देह तीन देहांनी बनलेला आहे, स्थूल सूक्ष्म कारण. पण तो कोणाचा आहे? त्यात ईश्वरही आहे, ब्रह्मांडही आहे. आणि हे जे आपण ज्याला वेदांतामध्ये म्हणतात की पंचमहाभूतापासून देशपांडे भाऊ असतील तर ते नंतर समजावून सांगतील आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा, वेदांताच्या दृष्टीने सुद्धा. तर पण तरीही पूर्ण पुरुष किंवा अवताराशिवाय हे कोणीही रहस्य उलगडू शकणार नाही असं तिथे त्यांनी म्हटलेलं आहे. हा फार गहन आणि मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. वजीब उल वजूद म्हणजे पाचवा प्रकार, स्थूल जगतातील जीवात्माच, स्थूल जगातील जीवात्माच्या रूपातलं ईश्वराचं अस्तित्व. वजीब म्हणजे काय तर आवश्यक, उजूद म्हणजे काय अस्तित्व. सो वजीब उल उजूद आवश्यक अस्तित्व किंवा स्थूल भुवन त्याचे अस्तित्व, मुमकिन उल उजूद सूक्ष्म भुवन पासून मिळवते. महत्वाचं मुमकिन उल उजूद म्हणजे हे चौथा अस्तित्वाचा प्रकार. मुमकिन म्हणजे काय? संभाव्य. म्हणजे कोणतं जगत आहे ते? सूक्ष्म जगत म्हणजे सटल वर्ल्ड. तर बाबांनी क्रिएशन अँड कॉझेस मध्ये सांगितलेले की आधी ही विश्वाची उत्पत्ती निर्मिती कशी झाली हे प्रकरण समजावून सांगताना बाबांनी सांगितलेलं आहे की आधी सटल वर्ल्ड अस्तित्वात आलं आणि मग त्याच्यातून स्थूल जगत निर्माण झालं. म्हणजे स्थूल सटल वर्ल्ड म्हणजे काय? प्राण जगत. आपल्याला दुसरा त्याला शब्द काय आहे? प्राणभुवन म्हणजेच ऊर्जा, म्हणजेच एनर्जी. मग सगळ्या स्थूल जगताचा पाया किंवा बेस काय आहे? प्राण आहे, ऊर्जा आहे, बरोबर ना, बळ आहे.
त्याशिवाय देह नाहीये, म्हणजे त्या प्राणभुवन पासून स्थूल भुवन तयार झालं, प्राण जगत किंवा दुसऱ्या भाषेत सूक्ष्म जगत पासून स्थूल जगताची निर्मिती झाली, म्हणून इथे म्हटलेलं आहे की पाचवी अवस्था म्हणजेच स्थूल जगताची अवस्था, त्याचं अस्तित्व चौथ्या अस्तित्वाच्या प्रकारापासून म्हणजेच सूक्ष्म भुवनापासून म्हणजेच मुमकिन उल वजूद पासून आपलं अस्तित्व मिळवते, किंवा ते मुमकिन उल वजूदचे प्रतिबिंब आहे, म्हणजे स्थूल जगत हे सूक्ष्म जगताचं प्रतिबिंब आहे दुसऱ्या भाषेत. या ठिकाणी ईश्वर व सृष्टीमधील नाते अधिपती आणि गुलामाचे आहे. या ठिकाणी सृष्टी आणि ईश्वर म्हणजे ईश्वर हा अधिपती आहे, लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स, आणि बाकी सृष्टी त्याची गुलाम आहे, असं ते नातं कुणामध्ये आहे, स्थूल जगत आणि सूक्ष्म जगतामुळे आहे. या स्थितीच्या उत्क्रमित होणाऱ्या चेतनेला ही जी स्थिती आहे, कोणती स्थिती, स्थूल जगताचा पाया सूक्ष्म जगत असणं, प्राण जगत असणं, या स्थितीच्या उत्क्रमित होणाऱ्या चेतनेला ही जी स्थिती आहे, त्याच्यातून जी चेतना उत्क्रमित होते, प्रगल्भित होते, किंवा मनाला नफ्स ई अम्मारा असे म्हणतात, म्हणजे काय, त्याला आपण जीवात्मा म्हणतो, किंवा त्याला साधक म्हणतो, किंवा त्याला सॉरी सूक्ष्म भुवनामध्ये जो आहे तो साधक, पण सूक्ष्म जगतापासून जे स्थूल जगत निर्माण होतं त्या स्थूल जगातल्या आत्म्याला आपण जीवात्मा म्हणतो, त्याला ते नफ्स ई अम्मारा किंवा दुरात्मा, त्यांनी शब्द काय वापरला, दुरात्मा, दूरचा आत्मा, आपण काय म्हणतो, जीवात्मा, जीव असलेला आत्मा असे म्हणतात. आणि त्याची स्वाभाविक प्रवृत्ती कुणाची, जीवात्माची, जे जे काही स्थूल असेल ते उपभोगण्याची असते. हा जो नफ्स ई अम्मारा आहे म्हणजे पाचव्या अवस्थेतला किंवा स्थूल जगतातला किंवा वजीव उल उजूद मधला जो आहे त्याला हे लोक दुरात्मा म्हणतात, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, त्याची सहज प्रवृत्ती, नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे, जे जे काही स्थूल असेल ते उपभोगण्याची, त्याचा आनंद घेण्याची असते, जे काही खाण्याचं असेल ते खाण्याची, बघण्याचं असेल बघण्याची, लिहायचं असेल लिहिण्याची, ही जी सहज प्रवृत्ती आहे जीवात्म्याची ती काय असते, जे जे स्थूल आहे ते उपभोग त्याचा घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. येथे ईश्वराच्या मानवाशी असलेल्या संबंधाची कल्पना तौहीद ई अकवाली, आपण जे पाच प्रकार बघितले होते मागच्या वेळेला, ह्याच्या आधीच्या दोन प्रकरण आधी त्याच्याबद्दलचा आहे, की ईश्वराचे शाब्दिक ऐक्य हा पहिला प्रकार होता, की ईश्वराशी ऐक्य त्याला काय म्हटलेलं होतं, अगदी माग दोन प्रकरणाच्या आधीच आपण केलेलं होतं की तौहीद म्हणजे ईश्वराशी ऐक्य. त्या ईश्वराच्या ऐक्याचे पाच प्रकार त्यांनी सांगितले होते, त्यातला पहिला प्रकार हा सांगितला होता, आता आपण वाचलं तौहीद ई अकवाली. तौहीद म्हणजे काय, ऐक्य. अकवाली म्हणजे काय, शाब्दिक, म्हणजे ईश्वराशी असलेलं शाब्दिक ऐक्य. म्हणजे काय, तर धर्म, संहिता, लोक, इतर पुराण कथा वगैरे माध्यमातून आपण जे ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी जो संवाद साधतो, त्याच्याशी जे ऐक्य साधतो, ती पहिली तौहीदची ईश्वराशी एकरूप होण्याची, तौहीदची एकत्वाची पहिली अवस्था, अगदी बाळबोध अवस्था, प्रायमरी ज्याला म्हणता येईल. तर स्थूल जगतातील जीवात्मा
याची स्थिती आणि ईश्वराची स्थिती, ती जो जीवात्मा सगळं उपभोग घेण्याच्या स्थितीत आहे त्याची आणि ईश्वराची इथे संबंध कसा आहे, नातेसंबंध कसा आहे. पहिल्यांदा आपण जो बघितला सूक्ष्म भुवन आणि ईश्वराचा, तो कधी अधिपती आणि गुलामाचं नातं होतं तिथे ईश्वर आणि जीवात्म्याचं. आता स्थूल जगतातला जीवात्मा जो सगळं उपभोगण्याच्या मागे आहे त्याचं आणि ईश्वराचं नातं कसं आहे ते तौहीदी अकवालीचं नातं आहे. म्हणजे तो ईश्वराला घाबरतो पण ईश्वरावर भक्ती पण करतो, ईश्वरावर विश्वास पण ठेवतो, ईश्वराशी त्याचं जे काही ऐक्य आहे ते कसं ऐकीव माहितीने झालेलं ऐक्य, तिथे त्याला अनुभव नाहीये म्हणून ज्ञात आहे. आणि जे ईश्वराचे अस्तित्व शाब्दिकरित्या स्वीकृत करतात, ईश्वराला तो मानतो पण कसं दुसऱ्याने सांगितलं त्यांनी ऐकलं म्हणून शाब्दिकरित्या तिथं त्यांनी ईश्वराला स्वीकृत केलेला आहे, ऍक्सेप्ट केलेला आहे. आता ही दुसरी अवस्था वजीब उल उजूद म्हणजे पाचवी जो प्रकार आहे अस्तित्वाचा त्याच्याबद्दल बघितलं. आता पुढे चौथा प्रकार, म्हणून आधी आपण सांगितलं की आधी आपण बघितलं ते वरून खाली बघितलं, अवरोहण बघितलं, आता आरोहण म्हणजे चढत जाणाऱ्या स्थितीमध्ये बघणार. आता चौथी स्थिती ज्याला आपण मागाशी बघितली ती इथे दुसरी होणार, मुमकिन उल उजूद. मुमकिन म्हणजे संभाव्य, उजूद म्हणजे अस्तित्व, संभाव्य अस्तित्व म्हणजे चौथी सूक्ष्म भुवन म्हणजे एक ते चार या भूमिकांमधील साधक. मुमकिन उल उजूद संभाव्य अस्तित्व किंवा सूक्ष्म भुवन त्याचे अस्तित्व मुमतान उल उजूद मनोभुवन पासून प्राप्त करते. आता बघा गंमत कशी आहे, मगाशी आपण काय बघितलं सूक्ष्म भुवनापासून स्थूल भुवन आपलं अस्तित्व प्राप्त करत, आता हे सूक्ष्म भुवन त्याचं अस्तित्व मनोभुवन पासून प्राप्त करत. या ठिकाणी ईश्वराचे त्याच्या अभिव्यक्त गुणांशी नाते अशा स्वरूपाचे आहे की जे पिता आणि लहान मुलांमध्ये असते. आता ईश्वराचे जे अभिव्यक्त प्रगट झालेले दिसलेले गुण आहेत कोणत्या चौथ्या भूमिकामध्ये, म्हणजेच साधक आहेत चौथ्या भूमिकामध्ये, म्हणजेच चौथी भूमिका हा अस्तित्वाचा चौथा प्रकार आहे किंवा चढत जाणाऱ्या दृष्टीने बघितलं तर दुसरा प्रकार आहे. इथं ईश्वराशी नातं त्याचं कसं आहे, एक लहान मूल आणि त्याचे वडील ह्याच्या प्रमाणे आहेत. वडील काय करतात, त्याची सगळी काळजी घेतात, त्याचे हट्ट पुरवतात. आणि हेच होतं सूक्ष्म भूमिकांमध्ये, सूक्ष्म भुवनमध्ये एक ते चार भूमिकांमध्ये त्याला काय काय मिळतं, आनंद मिळतो, संगीत ऐकायला मिळतं, दृश्य मिळतात, सुगंध मिळतो, शक्ती मिळतात, त्यांचा तो उपयोगही करू शकतो आणि करतोही. म्हणजे इथे त्याचं नातं म्हणून लढीवाळ नातं कसं आहे, जे पिता आणि लहान मुलांमध्ये असतं तसं नातं ईश्वराशी ही जी दुसरी भूमिका मुमकिन उल उजूद आहे किंवा सूक्ष्म जगताची आहे तिच्यामध्ये त्या साधकांचं ईश्वराशी असतं. किंवा ईश्वराचं जे चौथ्या भूमिकेतलं जे साधकाच्या रूपातलं अस्तित्व आहे त्याचं ईश्वराशी नातं पिता आणि लहान मुलांसारखं असतं. या ठिकाणी ईश्वर आपल्या चिंतामुक्त शिक्षा किंवा पुरस्कार यांचा विचार न बाळगणाऱ्या, ज्ञान प्राप्तीची इच्छा नसणाऱ्या व आध्यात्मिक उपलब्धींची अभिलाषा नसणाऱ्या मुलांच्या प्रती कृपाळू दयाळू व जागरूक असतो. अत्यंत महत्वाचं आणि किती सुंदर आहे. सूक्ष्म भुवनामध्ये ईश्वर कसा असतो, जे कोणी चिंतामुक्त आहे, जे कोणी कशाचीही इच्छा बाळगत नाही, ना आध्यात्मिक लाभाची ना भौतिक लाभांची, ना कुठल्या ईश्वर कोपेल म्हणून घाबरत नाही, कुठल्या शिक्षेला व घाबरून तो ईश्वरावर प्रेम करत नाही, ईश्वर काही बक्षीस देईल मला काही प्राप्ती होईल म्हणून ईश्वरावर प्रेम तो करत नाही, मला काही ज्ञानाची प्राप्ती होईल म्हणून तो ईश्वरावर प्रेम करत नाही, मला काही आध्यात्मिक लाभ होईल, मी भूमिकांवर जाईल, माझी पाचवी भूमिका माझा मुक्ती मिळेल मोक्ष होईल ह्या अभिलाषेने पण तो ह्या ईश्वरावर प्रेम करत नाही, असे जे कोणी आहे
त्या सगळ्यांच्या प्रती ईश्वर जागरूक असतो, कृपाळू असतो, दयावान असतो, तो त्यांची काळजी घेतो, त्यांना हवं ते आणि त्याही पेक्षा खूप जास्त देतो. जसं बाबा सांगतात, आस्क फॉर नथिंग, डिझायर फॉर नथिंग, लॉंग फॉर नथिंग अँड यू विल गेट एव्हरीथिंग. किती छान बाबा सांगतात आपल्याला ते इथे वेगळ्या शब्दात दिलं की या सूक्ष्म भुवनामध्ये जे साधक आहे, पण जे निखलस, निरपेक्ष, निर्मळ प्रेम ईश्वरावर, केवळ ईश्वर प्रेम करण्यालायक आहे म्हणून ईश्वरावर जे प्रेम करतात, ज्यांना कुठल्याही लाभाची अपेक्षा नाही किंवा जे कुठल्याही भीतीने ईश्वराशी ईश्वर म्हणून त्याची भक्ती करत नाही, अशांच्या प्रती ईश्वर कसा असतो, जागरूक असतो. त्यांची सगळी काळ आपण कितीतरी लोक बघतो, भोळे असतात, बेदरकार असतात, काही काळजी करत नाहीत, घेत नाहीत ना तब्येतीची, घेत खिशातनं पैसेही त्यांच्या किती पडतात, कुठे काय पडलेलं असतं, कसंही मोकळं ढकळं असतं, पण त्यांची सगळी काळजी देव घेतो. असं आपण कितीतरी आपल्या भोवताली तुम्हाला अशी उदाहरणं सापडतील. तर इथे तेच सांगितलंय की अशांच्या प्रती कसा असतो ईश्वर, दयाळू असतो, कृपाळू असतो, जागरूक असतो. तर ईश्वर आणि मुमकिन उल उजूद म्हणजे सूक्ष्म भुवनातील साधकाच्या रूपातलं जे अस्तित्व ईश्वराचं आहे, त्यांचं नातं इथे कसं असतं ते इथे सांगितलंय. या भुवना व अशा अस्तित्वांना हे जे एंटिटीज आहे, कोणते, सूक्ष्म भुवनातील किंवा मुमकिन उल उजूद या भुवनातील जे अस्तित्व आहे, म्हणजे सोप्या भाषेत साधक आहे, सामान्यपणे देवता म्हणतात. आता ते अस्तित्व कोणतं कोणतं आहे, सूक्ष्म म्हणून मागाशीच इथे आपल्या ह्याच्यात आलेला, इतर गोष्टीशिवाय म्हणजे साधकांशिवाय सूक्ष्म भुवनामध्ये देवदेवतांचं पण साम्राज्य आहे, देवलोक पण आहे, इंद्रलोक पण आहे, प्रेतात्म्यांचं पण जग तिथे आहे, सूक्ष्म भुवनामध्ये हे सगळं आहे. तर त्यांना सामान्यपणे देवता म्हणतात, जसं पाचव्या सहाव्या भूमिकेतल्या लोकांना पीर वली म्हणतात, साधू संत म्हणतात. या भुवनाच्या चेतनेला कोणतं भुवन, मुमकिन उल वजूद म्हणजेच सूक्ष्म भुवन म्हणजेच प्राण जगत, या भुवनाच्या चेतनेला आलम ए मलकूत, आलम म्हणजे जग, मलकूत म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्म जगत, नफ्स ए लवामा म्हणजे तिरस्कृत स्व असे नाव दिले आहे. ठीक आहे. व या ठिकाणी ईश्वराच्या बोधाला कॉग्निशन तौहीद ई अफाली, तौहीद म्हणजे काय, एकत्व, अफाली म्हणजे काय, कृतीतील ऐक्य. आता कृती कशी आहे, त्याने चेतनेला अंतर्वर्ती केला, जगाकडे पाठ फिरून ईश्वराकडे सन्मुख झाला, त्याला काहीही नकोय, निरलस भावनेने तो ईश्वराशी ऐक्य पावण्याच्या, ईश्वराशी प्रेम करतो. म्हणून इथे ईश्वराचे कृती ऐक्य, तौहीदी अकावली ही जी दुसरी प्रकार होता तौहीदचा, ते म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की या जगतातील अस्तित्वे त्यांच्या नियुक्त ईश्वराच्या स्मरण कार्यात अनन्य रूपाने व्यग्र असतात. त्यांना दुनियादारीशी काही घेणं देणं नसतं, तो भला त्याचा ईश्वर भला, त्याच्यामध्ये ते एक रूप असतात ईश्वराशी. मुमतान पाच, पेज नंबर 384. मुमतान उल उजूद, मुमतान म्हणजे नकारात्मक, ते कोणतं जग होतं, मनोभुवन. मुमतान उल उजूद म्हणजे नकारात्मक अस्तित्व किंवा मनोभुवन मध्ये मार्गावरील पाचव्या व सहाव्या भूमिका अंतर्भूत आहेत. जो मार्ग या ठिकाणी वहिदियत अनेकता अनेकात एकता पर्यंत नेऊन पोचतो, म्हणजेच पाचव्या आणि सहाव्या भूमिकेनंतर सातवी भूमिका म्हणजेच ईश्वर साक्षात्कार. वहिदियत पाचव्या पासून सुरू होते, म्हणजे सर्वांठाई ईश्वर बघण्याची अवस्था
किंवा ईश्वराचं अस्तित्व मान्य करण्याची अवस्था किंवा ईश्वराचं अस्तित्व आहे हे त्यांना जाणवतं, अनुभवतं, त्याचा एहसास ज्याला म्हणतो ते लक्षात येतं त्यांच्या. ही अवस्था पाचव्या अवस्थेपासून सुरू होते आणि सहाव्या भूमिकेत ते चरम सीमेवर पोचते, मॅक्झिमम असतं. त्यात सूक्ष्म स्थूल व सूक्ष्म भूमिका समाविष्ट असलेल्या सृष्टीचा सर्व तपशील स्पष्ट असतो. पाचव्या आणि सहाव्या भूमिकेतील जे साधक आहे त्यांना स्थूलाचं संपूर्ण भान सगळं दिसत असतं, सूक्ष्म पण सगळं दिसत असतं. त्यांना फक्त मनोजगत दिसत नाही, मनोजगत पण दिसतं. म्हणून तिथे त्यांचं जे ज्ञान आहे ते सगळ्यांच्या ठाई ईश्वर हे ज्ञान त्यांना, हा अनुभव त्यांना पाचव्या भूमिकेपासून सुरू होतो आणि सहाव्या भूमिकेत तो अति अधिक असतो, मॅक्झिमम पोहोचलेला असतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण सृष्टी समाविष्ट असते, स्थूल आणि सूक्ष्म. त्या पूर्ण सृष्टीचा सगळा तपशील त्यांना स्पष्ट असतो. ते हे आलम ए जबरूत आहे. आलम म्हणजे जगत, जबरूत म्हणजे मला वाटतं मनोभुवनच म्हटलेलं आहे आलम ए जबरूती. व जे आपले अस्तित्व म्हणजे मनोभुवन. पहा आपण कसं बघितलं, स्थूल भुवन आपलं अस्तित्व कुठून प्राप्त करतं, सूक्ष्म भुवन किंवा प्राण जगत. प्राण जगतावर प्राण हा स्थूलाचा प्राण आहे म्हणून प्राण जगतावर स्थूल जगताचं अस्तित्व अवलंबून आहे. आता प्राण जगत स्वतःचं अस्तित्व कुठून प्राप्त करतं, मनोजगतातून. आता मनोजगत जे आहे ते आपलं किंवा कारण जगत ज्याला म्हटलंय ते आपलं अस्तित्व कुठून प्राप्त करतो ते इथे दिलेलं आहे. जे आपले अस्तित्व आरिफ उल वजूद, आरिफ म्हणजे ज्ञान, वजूद म्हणजे अस्तित्व, म्हणजे ईश्वर, म्हणजे हकीकत ए मोहम्मदीची स्थिती. हे हकीकत आहे, वास्तव आहे. वास्तव काय आहे, ईश्वर हे वास्तव आहे. त्या वास्तवापासून म्हणजेच ईश्वरापासून मनोजगत आपलं अस्तित्व प्राप्त करत. ईश्वरापासून मनोजगत आपलं अस्तित्व प्राप्त करत आणि ईश्वराचं प्रतिबिंब म्हणजे मनोजगत आहे. महत्वाचं, अत्यंत महत्वाचं. आता हे आपण चढत्या भांजणीत बघितलं, उतरत्या भांजणीत बघितलं तर काय, ईश्वरापासून मनोजगत, मनोजगतापासून सूक्ष्म जगत आपलं अस्तित्व प्राप्त करत आणि सूक्ष्म जगतापासून स्थूल जगत आपलं अस्तित्व प्राप्त करतो. आरिफ उल वजूद हकीकत ए मुहम्मदीची स्थितीपासून प्राप्त करते किंवा ते त्याचे प्रतिबिंब असते. त्याला म्हणतात मुमतान उल वजूद किंवा नकारात्मक अस्तित्व. हे केवळ यासाठी की मुमतानचा अर्थ होतो जे अस्तित्वात नाही व वजूदचा अर्थ होतो अस्तित्वाचे रूप किंवा शरीर. आता इथे नकारात्मक अस्तित्व असं मनोजगताला त्यांनी म्हटलेलं आहे. असं का म्हटलं असावं ह्याचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की स्थूल जगतचं माये आहेच भ्रम आहे, सूक्ष्म जगतही भ्रम आहे. जसं बाबांनी सांगितलेलं आहे की स्थूलपासून मनोजगत, आपण त्या आकृतीत बघितलेल्या, हे सगळं जे आहे ते मायेत आहे, ते द्वैतात आहे, ते भ्रमात आहे, वास्तविक ते नाही, भ्रममय आहे, झिरो आहे, पण ते आहे असं वाटतं पण ते अस्तित्व खरं नाही, ते भ्रममय आहे, भासमय आहे, द्वैतात आहे, द्वंद्वामध्ये आहे. म्हणून त्याला नकारात्मक अस्तित्व म्हटलं असावं असं मला वाटतं. हा मुमतानचा अर्थ होतो जे अस्तित्वात नाही, म्हणजे जे भासमय आहे, भ्रममय आहे, माया आहे, द्वैत आहे. व अशा प्रकारे मुमतान वजूद म्हणजे मनोजगत हा शब्द ध्वनित करतो, याचा अर्थ असा होतो की त्यात रूप असत आहे, तिथे जे काय आहे ते असत्य आहे, सत्य नाही. ही स्थिती बी सारखी आहे. बी म्हणजे नॉट ईश्वर अवस्थातला बी अवस्था,
सीड बीज बीज ज्या बीज वृक्षाच्या मूळ व फांद्यांची क्षमता असते अशी स्थिती आहे की त्या बी मधून तिला जर व्यवस्थित जमिनीत पुरून पाणी दिलं खत दिलं माती त्याच्यावर टाकली तर त्याच्यातून एक रोप होईल मग त्या रोपाचा वृक्ष होईल त्या वृक्षाला फुलं येतील पानं येतील त्याला फळं येतील ही क्षमता कशात आहे त्या बीजामध्ये आहे ही ती स्थिती आहे मनोजगताची स्थिती अशी आहे मग बरोबर आहे पुढे त्याला ईश्वर साक्षात्कार होणार तो फना होणार मग फना फिला त्याचा तो निर्वात पोकळीची अवस्था प्राप्त करणार मग मी ईश्वर आहे ही भावना ती निर्वात पोकळी भरून काढणार मग तो तुर्या अवस्थेमध्ये जाणार मग तो बका अवस्थेत जाणार मग बका विला म्हणजे सद्गुरु होणार ही त्या बीजाची क्षमता आहे असं त्याने म्हटले तिथे ती जेव्हा पूर्ण उत्क्रमित व अभिव्यक्त होते तेव्हा स्थूल सूक्ष्म व स्थूल भूमिकांचे प्रतिनिधित्व करते सुफींना हे ला मकान म्हणून माहीत आहे ज्यात स्थळ काळाच्या कल्पना एका बिंदूत केंद्रित होतात एका बिंदूमध्ये स्थळ काळ सगळं समाविष्ट असतं कारण वास्तविक ईश्वर जो आहे तिथे ना स्थळ अस्तित्वात आहे ना काळ आहे का कारण स्थळ काळ म्हणजे मर्यादेचं प्रतीक तिथे जर स्थळ काळ आलं तर ईश्वर जो आपण अमर्याद आहे तो अमर्याद राहणार नाही म्हणजे दुसऱ्या शब्दात ईश्वर अमर्याद आहे म्हणून तिथे ना स्थळ अस्तित्वात आहे ना काळ अस्तित्वात आहे म्हणून तो स्थलातीत आहे कालातीत आहे बियॉन्ड ऑल जे आपल्या प्रवर्तिकार प्रार्थना इज द इसेन्स ऑफ ऑल मनोभुवनाच्या चेतनेला सुफी नफ्स ई मुतमयींना म्हणतात याचा अर्थ होतो परमानंदित किंवा संतुष्ट स्व मनोभुवनाच्या चेतनेला ते परमानंद म्हणतात किंवा संतुष्ट स्व म्हणतात पाचव्या भूमिकेमध्ये व नफ्स ई मुलाहिमा याचा अर्थ होतो प्रेरित स्व सहाव्या भूमिकेत म्हणजे सहाव्या भूमिकेत जिथे तो ईश्वर स्वतः ईश्वराच्या सम्मुख असतो ईश्वर सर्वत्र तो ईश्वराला बघतो पण स्वतःला आणि ईश्वराला तो अजूनही वेगळं समजतो येथे म्हणून ते नफ्स ये मुलाहिमा आहे येथे ईश्वर व सृष्टीचे नाते असते प्रियतम आणि प्रेमीचे म्हणून सहाव्या भूमिकेला त्यांनी काय म्हटलेलं जबृती म्हटलेलं आहे मला वाटतं आलमीय जबृती की प्रियतमाचे जगत म्हटले कारण सहाव्या भूमिकेमध्ये त्याचं ईश्वराबद्दलचं प्रेम अतिउच्च अवस्थेत असतं पण द्वंद्व मिटलेलं द्वैत मिटलेलं नसतं तो स्वतः वेगळा समजतो ईश्वरापासून ईश्वराला वेगळा समजतो आणि म्हणून ईश्वराशी ऐक्य होण्याची मिलन होण्याची सगळ्यात अधिक तिथे तडप त्याच्यामध्ये असते आणि म्हणून तिथलं त्याचं आणि ईश्वराचं नातं हे प्रियतम आणि प्रेमी किंवा माऊली आणि भक्त असं नातं असतं ह्या स्थितीतील म्हणजे तौहीदच्या स्थितीतली ही क अवस्था तिसरी अवस्था त्याला काय म्हटलेलं आहे तौहीद ई अकवाली म्हटलेलं आहे या स्थितीतील ईश्वराच्या कल्पनेला सुफी तौहीद ई सॉरी अहवाली संवेदनेचे ऐक्य असे म्हणतात ही स्थिती आहे की जिला हकीकती इन्सानी मानवाची सत्यता म्हणून ओळखतात ज्या ठिकाणी मानव ईश्वरासमक्ष येतो सहाव्या भूमिकेची ही स्थिती आहे की तो ईश्वर ईश्वराला आता समोरासमोर बघतो म्हणून ते हकीकत आहे पण ती हकीकत आहे काय हकीकत आहे ईश्वर आहे ही हकीकत आहे तो कोण अनुभवतो मनुष्य अनुभवतो म्हणून त्याला हकीकत हे इन्सानी म्हटलेलं आहे ईश्वरासमक्ष येतो परंतु त्याचा अहम अजूनही सुटलेला नसतो तो कोणता अहम खोटा अहम म्हणजे द्वैताचा अहम अजून सुटलेला नसतो अजूनही तो द्वैताच्या क्षेत्रात असतो वहीद उल उजूद अच्छा इथे अजून पुढे बाकी आहे दोन पानं आपले हो पण शकतील हे पण जर कोणाला प्रश्न असतील मग असे आपण म्हटलं होतं की प्रश्नानंतर घेऊ कोणाला प्रश्न असतील तर हँड रेज करा आपण प्रश्न घेऊ नसतील तर आपण पुढे चालू ठेवूया कारण आपण आता हे
सहाव्या पर्यंत आलो किंवा असं बघितलं तौहीदच्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत आलो. प्रश्न नाहीयेत असं दिसतंय तर आपण पुढे जाऊया. पेज नंबर 385. वहीद हे थोडं अवघड आहे, समजायला कठीण आहे. का? कारण आपल्याला त्या शब्दांचा परिचय नाही. हेच इंग्लिशमध्ये तिकडच्या अरब किंवा इराणमधल्या लोकांनी वाचलं तर त्यांना सहज समजेल, कारण त्यांच्या भाषेत आहे. ते शब्द जे आहेत ते एकदा लिहून त्याचा मराठीत अर्थ काढला, त्याच्याशी एकदा दोस्ती झाली, परिचय झाला की अवघड काहीच नाही. जे आतापर्यंत बाबांनी सांगितले तेच सांगितलेलं आहे. हे एक पान झालं की हे प्रकरण संपलं. मग पुढे 36 नंबरची पुरवणी आहे, मेहर बाबा उवाच किंवा आध्यात्मिक विरोधाभास. आणि त्याची बरीच एकदा ते झालं, त्याच्यात मध्ये चार यात्रा, ज्योतिर्मय जगत, ॲस्ट्रल वर्ल्ड झालं की हे पुस्तक संपणार. मग उपसंहार सुरू होईल. आणि हे पुस्तक झाल्यावर आपल्या सगळ्यांसाठी खुशखबरी आहे की हे पुस्तक झाल्यावर स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे सुंदर पुस्तक होतं, सी डी देशमुखांनी लिहिलेलं. त्याचं भाषांतर वर्णेकर जे आहेत वर्ध्याचे, हे पण हरा पंडित वर्ध्याचेच, त्या वर्ध्याच्या लोकांनी पहिले भरपूर काम करून ठेवलेले आहे, आताही करतील ते असं समजूया. त्यांचं फारसं कुणीच नसतं इथे लेक्चरला एनिवे, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवावा कुणीतरी. ते वर्णेकर म्हणून जे होते त्यांनी ते भाषांतर सत्याचे स्फुल्लिंग म्हणून सुंदर पुस्तक आहे, ते आता कुठेही उपलब्ध नाही, आउट ऑफ प्रिंट आहे आणि छान पुस्तक आहे. तर आपण अशीच पुस्तकं याच्यात घेत असतो की जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. तर हे पुस्तक अजून आपले दोन तीन लेक्चर तरी ह्याचे 3-4 होतील, म्हणजे एक महिना दोन महिन्यांनी आपण पुढचं पुस्तक वाचायला घेणार आहे, सत्याचे स्फुल्लिंग. आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी हे आहे की ट्रस्टचे खूप खूप आभार की 10 तारखेला त्यांना एक ईमेल पाठवला. मी बोलते देशपांडे भाऊ 2 मिनिट, हा एक महत्वाचे घोषणा करून मी बोलते तुमच्याशी. थँक्यू. तर 10 तारखेला त्यांना ईमेल पाठवून परवानगी घेतली होती आणि इमिजिएटली त्याच दिवशी रिप्लाय येऊन परवानगी पण दिली आपल्याला. तर जे चेअरमन घालू त्यांनी स्वतः लक्ष घालून इमिजिएटली जे सत्याचे स्फुल्लिंग पुस्तकासाठी परवानगी मिळाली. तसंच आपलं द पाथ ऑफ लव आता थोडक्यातच काही दिवसात पूर्ण होईल वाचून. त्यानंतर आपण लिसन ह्युमॅनिटी घेणार आहे गुरुवारी वाचायला. खूप सुंदर पुस्तक आहे, तुमच्या बऱ्याच सामान्य माणसाच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची त्यात सुंदर उत्तरं दिलेली आहेत. आणि बाबांनी स्वतः ते डॉन स्टीव्हन्सला लिहायला सांगितलं होतं. कुणाला इच्छा असेल तर ऑनलाईन ते अवेलेबल आहे डॉनच्या स्वतःच्या आवाजात. खूप सुंदर वाचलंय त्यांनी. तर ते लिसन ह्युमॅनिटीची पण आपल्याला परवानगी मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं की आता दुसरा आणि चौथा शुक्रवारी बाबा झूम जे आहे मटल बीचचं, जे अँजेला हे करते, तर झूमवर पण आपलं बुक रिडिंग सुरू झालंय. एवढंच आहे की खूप जणांची मागणी होती मुंबई पुण्याकडचे इतरांचे तितरांचे की इंग्लिश टू इंग्लिश करा, आम्हाला मराठी कळत नाही, आम्हाला हिंदी कळत नाही. तर ती मागणी बहुतेक बाबांनी त्यांची पूर्ण केली. दुसरा आणि चौथा शुक्रवार संध्याकाळी 8:15 एक तासासाठी आपण पुस्तक वाचणार आहोत. आणि ते आहे मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट. हे सुंदर पुस्तक आहे, हे पण फार उपलब्ध नाहीये. आणि नीलमची इच्छा होती की याचं पण एक एक पान तुम्ही टाकत जा, तर थोडस काम वाढतंय पण तिची इच्छा बाबांनी ताबडतोब पूर्ण केली. तिने म्हटल्याबरोबर मी ईमेल पाठवला आणि लगेच त्यांचा रिप्लाय आला. हे सुद्धा एक एक पान रोज टाकायची परवानगी आपल्याला मिळाली. ह्याचं ऑनलाईन वाचन दुसरा आणि चौथा शनिवार बाबा झूमवर होईल. तुमचं कोणाकडे झूम नसेल तर ॲप डाउनलोड कराल, त्याच्यात मीटिंग आय डी टाकावा लागतो, पासवर्ड टाकावा लागतो आणि तो पासवर्ड ते दर महिन्याला का 3 महिन्याला बदलतात. तसा तसा मी तुम्हाला कळवत जाईल. ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांना त्यांनी मला सांगावं, मग मी त्यांना त्या ग्रुपमध्ये पण ॲड करून घेईल. आणि जे ह्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड झालेले नसतील त्यांनी त्या ग्रुपला ऍड व्हा, कारण उद्यापासून मी याचे एक एक पान टाकायला सुरुवात करणार आहे. मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट. बाबांनी अध्यात्माच्या थीमवर एक फिल्म बनवायला सुरुवात केली होती हॉलिवूडवाल्यांनी, बाबांनी म्हणण्यापेक्षा.
त्याच्याबद्दल फार कुठे वाचायला मिळत नाही. त्यात बऱ्याच गोष्टी सखोल अशा चर्चा केलेली, ते पण एक प्रकरण याच्यात आहे. 5-6 भागामध्ये ते पुस्तक आहे, म्हणजे एका पुस्तकात 6 भागामध्ये. तर त्याचं उद्यापासून आपण पानं टाकायला सुरुवात करू व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि हे बाकी जेव्हा वाचायला सुरुवात करू सत्याचे स्फुल्लिंग आणि लिसन ह्युमॅनिटी, जेव्हा आपले पहिले आहेत ही पुस्तकं वाचून होतील, तेव्हा आपण त्याची पानंही वाच टाकायला सुरुवात करू, ऑनलाईन पण करू. देशपांडे भाऊ बोला, जय बाबा. जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग मराठी यवतमाळ केंद्र काय असं मला आठवतं. आणि मी वर्धेला असताना मधुरकर आणि हरा पंडित हे जेव्हा त्याचं भाषांतर करत होते तेव्हा मी तिथे होतो, त्यामुळे त्यांची माझी ओळख होती. पंडित आपल्या वर्णेकरांची त्यांच्या घरी वगैरे येणं होतो माझं सांगत होतो. आणि मराठी पुस्तक ते मला यवतमाळ केंद्रात आहे. वा, किती छान, ही मोठी गोष्ट आहे, फार छान आहे. तुम्हाला जमलं ना तर तुम्ही वर्ध्याच्या लोकांना सांगून, ती सेवाभावी संस्थाची ती यंग मुलांची टोळी फार ऍक्टिव्ह आहे, 4-5-6 जण ती, त्यांना सांगून तुम्ही त्याचं सेकंड एडिशन प्रकाशित करून घेऊ शकता. त्यांच्याकडे सगळे साधन संपत्ती अवेलेबल आहे, प्रिंटर्स आहे, आणि कमी पैशात उत्तम प्रकाशन होऊ शकतं. तर तिथे जर ते हे छान झालं आणि बरं झालं, मला एक तरी माणूस मिळाला की त्याच्याकडे, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी कोणाकडे पुस्तक आहे का हे मी नेहमी विचारते. तर तुमच्याकडे पुस्तक आहे हे मला तुम्ही, मी त्याचा फोटो टाकेलच आता असेल ते वरच इथे, बट एनिवे तर तुम्हाला त्याचा फोटो टाकेल, तुम्ही एकदा कन्फर्म करा. आणि त्याच्या सेकंड एडिशनला त्यांना म्हणावं कामाला लागा, केली एडिशन तर ते हातोहात खपेल. पाचशे 700 पेक्षा जास्त प्रति छापायच्या नाही, मॅक्झिमम 500 छापायच्या मराठीचा आहे, त्या जातील लोक व्यवस्थित. काय छोटं पुस्तक आहे, कॉस्ट पण फार नाही, पण त्याचं पुनप्रकाशन करून घ्या, चांगलं होईल. दिलीप पाठाडे बोला, जय बाबा. दिलीप पाठाडे, जय बाबा. जय बाबा. जय बाबा. बोला बोला, जय बाबा. जय बाबा. जय बाबा बोला ना, काय बोला? नाही काय नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये आहे मी. बर बर, प्रवास आहे. काय प्रवास? ठीक आहे ठीक आहे, मग मी करून टाका, काही नाही विचारायचं. हा जय बाबा. नाही काय नाही, प्रवासात आहे. हो हो. देशपांडे भाऊ तुम्हाला काही हे याच्यावर बोलायचंय का, वेदांत आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर की मी वाचून कुठे? हे जर एक दोन मिनिटं सांगायचं आहे की हे जर तुम्हाला जे बाबांनी जे काही सांगितलेलं आहे किंवा बाबांची जी काही पुस्तकं आहे हे समजायला जर तुम्हाला पाहिजे असेल तर भागवत पुराण वाचलं तर हे फार सोपं जातं समजायला. भागवत पुराण जे आहे, भागवत पुराण आणि एकनाथी भागवत वेगळं आहे का? नाही, हा एकनाथी भागवत एकनाथांनी लिहिलेलं आहे, पण भागवत पुराण जे व्यासांनी लिहिलेलं आहे त्याचं भाषांतर आहे, ते मराठीत झालं, हिंदीत आहे, सगळ्याच भाषेत आहे. तर ते जर वाचलं तर बाबांनी जे काय, ते तुम्ही जे काय बोलतात की आपण जे काय वाचतो त्या हिशोबाने ते समजायला सोपं जातं, कारण की ते मराठीत दिलेलं आहे त्यांनी. तर बाबांनी हे जे दिलं त्या पाश्चात्य लोकांसाठी दिलेलं आहे, बाबांची जे ज्ञान दिलेलं आहे त्या पाश्चात्य लोकांचं दिलं आहे पर्टिक्युलर. आपले तर काय होतं की भागवत कथा म्हणते की छोटे ते कथा असतात त्याला सार कोणी घेतच नाही, म्हणजे फार कमी लोक घेतात सार त्यात, पण इतकं डिटेल मध्ये आहे तिच्या ती बारीक बारीक गोष्टी ती काही विचारता होईल. भागवत पुराण म्हणून जे आहे ते हिंदीतही आहे आणि ते आपल्या तिथलं ज्याचं प्रकाशन आहे कुठलं गीता प्रकाशन आहे ना, गोरखपूरच्या याच्यात त्यांनी प्रेस त्यांनी केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे, मोठे खंड आहे चांगले. ठीक आहे, थँक्यू थँक्यू देशपांडे भाऊ, त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यामुळे त्यांना सहज समजतंय, अँड नथिंग बॅड. पण माझ्यासाठी आता हा जन्म पुरेसा नाही हे सगळं भंडार बाबांचं वाचून समजून घ्यायला, आणि डेफिनेटली असणार नो डाऊट, कारण मी एकनाथी भागवत माझे आई वडील वाचायचे संध्याकाळी रोज बसून, तर मी ऐकलेलं आहे, सुंदर आहे, ज्ञानेश्वरी सुंदर आहे. पण आता किंवा आता त्या फोटो मागे झाकले गेलेत
त्या फोटो मागे आहे पलीकडच्या, एवढे आहे, सहा सात खंड आहेत. कसले माहितीये, उपासनी महाराजांच्या प्रवचनाचे, तेही बाबांचेच गुरु आहेत, तेही छान असणार. बट समहव माझा सध्या फोकस माझा तरी बाबांच्या याच्यावर आहे. ते वाचून समजून घ्यायला हा जन्म पुरा नाहीये. बट एनिवे थँक्यू देशपांडे भाऊ. डेफिनेटली कोणाला ते काही वेगळं नाहीये. बाबांनी स्वतःच सांगितलं की सगळे धर्म ते काही कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाहीये. कुठला धर्म ते स्थापन करायला आले नाही, त्याचप्रमाणे कुठल्या धर्माशी त्यांचं वैर नाही. त्यांनीच कुठल्या एका काळात ते धर्म स्थापन केलेले. पण बाबांनी हेही सांगितलं की आज कुठल्याही धर्माचं मूळ स्वरूप शिल्लक राहिलेलं नाहीये, सगळं बदललेलं आहे. म्हणून तो धोका पत्करायचा नाहीये. बाबांचं सुद्धा चरित्र आपण बघतो तर आपल्याला इकडे तिकडे माझी धाडस होत नाही की जे बाबांचे मूळ शब्द आहेत तेच मी जास्त करून प्रयत्न करते की त्याच्यावर फोकस करायचा. एनिवे तर आणखीन काही प्रश्न नसतील तर आपल्याकडे अजून 8 मिनिटं आहे, तर पुढचं मी वाचते, चालेल ना? ठीक आहे. वहीद, हा थँक्यू. वहीद उल उजूद, वहीद म्हणजे ऐक्य. आता ऐक्याविषयी अस्तित्व, आपण हे जे आता मागाशी 5 प्रकार समजावून घेतले त्याच्यातला तिथला सगळ्यात पहिला प्रकार वहीद उल उजूद म्हणजे ऐक्य, म्हणजे अस्तित्व, म्हणजे परमात्मा किंवा परमेश्वर किंवा परब्रह्म. यथार्थ भुवनाचा, आता तो कसा ईश्वर कुठे आहे? स्थूल जगत म्हणजे स्थूल लोकांचं, सूक्ष्म जगत म्हणजे भूमिकांवाल्याचं, मनोजगत म्हणजे 25वी भूमिका. ईश्वराचं जे आहे त्याला यथार्थ भुवन म्हटलेलं आहे. तर यथार्थ भुवनाच्या ज्याला हे लोक आलम ए लहूत, लहूत म्हणजे यथार्थ किंवा ऐक्य स्थितीतील ती स्थिती आहे. कुठली? जात ईश्वर प्रथम त्याच्या अहादियत मध्ये सचेत एकता विषयी सचेत झाला व आरिफ उल उजूद, आरिफ म्हणजे ज्ञान, उल उजूद म्हणजे ऐक्याविषयीचं ज्ञान, अस्तित्वाविषयीचं ज्ञान म्हणजेच ईश्वराविषयीचं ज्ञान म्हणजेच ईश्वर साक्षात्कार ज्याला झाला त्या यथार्थ भुवनाच्या आलम ई हुहूत म्हणजे जगत. कोणतं जगत? यथार्थ जगत. म्हणजे कोणतं? हुहूतो, मीच तो. तिथे त्यांनी हुहू म्हटलंय, आपल्याकडे तोच तो म्हणजे मीच तो. जिथे बाबा सांगतात की ज्याला साक्षात्कार झाल्यावर कळतं की अरे हे सगळे जे माझे जन्म आहे ते तर सगळं स्वप्न होतं आणि मी ते खरं समजत होतो, मीच ईश्वर आहे, होतो आणि राहणार, मीच तो. या स्थितीतील ती वाहदियत ई वाहदियतची म्हणजे अनेकतेच्या एकतेची सचेत एकता, ह्या अनेकांमध्ये मीच एकटा आहे, ही ती अवस्था, ही ती म्हणजेच सातवी भूमिका, म्हणजेच ईश्वर साक्षात्काराची भूमिका, म्हणजेच वहीद उल उजूद हे जे दिलेलं आहे ती म्हणजे परमात्म अवस्था, परब्रह्म अवस्था, ईश्वर अवस्था, जिला हकीकत ए मुहम्मदी देखील म्हणतात. हे वास्तव आहे, हकीकत आहे. काय आहे? की ईश्वरच फक्त अस्तित्वात आहे आणि ईश्वर एकच आहे, ही हकीकत आहे. म्हणून त्याला हकीकत ए मुहम्मदी म्हटलंय, म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच मी ईश्वर आहे अवस्था, म्हणजेच परमात्म अवस्था. वरा या अवस्थेत ईश्वर सुफी मतानुसार गुप्तधन होते. आता वराउल वरा म्हणजे काय? बियॉन्ड बियॉन्ड गॉड, परात्पर परब्रह्म अवस्था. गुप्तधन का? त्याला स्वतःला माहित नाही की मी ईश्वर आहे. त्याच्याकडे काय आहे? अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत अनंत, त्याला माहित नाही. म्हणजे ते गुप्तधन होतं असं सुफिझम म्हणतात. त्याला जाणले जावे ही ईश्वराला इच्छा झाली, ज्याला बाबा म्हणतात व्हीम. जसे ह्या गुप्तधनाला स्वतःला जाणून घेण्याची इच्छा झाली, लागलीच त्याला स्वतः प्रकाश असल्याचे किंवा नूरे मोहम्मदीचे भान आले. जशीच त्याच्यात लहर उत्पन्न झाली,
त्याला नूरे मोहम्मदी ह्या अवस्थेचं स्वतः प्रकाश असल्याचं भान झालं, ज्याच्यात समग्र सृष्टीचे व अभिव्यक्त जगताचे गर्भित व अननभूत अस्तित्व आहे, की ज्या अवस्थेमध्ये ज्याला बाबाने म्हटले लहर आली, लहर येण्याच्या बेतातली अवस्था म्हणजे 2A अवस्था, आणि लहर उत्पन्न झाली त्या लहरीने काय निर्माण केलं, सगळ्या सृष्टीचं अस्तित्व अस्तित्वात आलं, सृष्टीला निर्माण केलं, म्हणून अभिव्यक्त जगात आचे गर्भित व अननुभूत अस्तित्व आहे. कोणतं? म्हणजे ही पूर्ण सृष्टी, ईश्वराच्या सगळ्या 10 अवस्था, हे सगळं त्या ईश्वराच्या 2A अवस्थेमध्ये, जी की ईश्वराची मूळ अवस्था आहे. आणि बाबा सांगतात ईश्वराची अत्यंत मूळ अवस्था बियॉन्ड बियॉन्ड गॉड स्टेट पासून ईश्वराची मूळ अवस्था भिन्न नाही. त्यात पण तो अचेत आहे, 2A मध्ये पण अचेत आहे, पण इथे 2A मध्ये सगळं कारण 2A आहे. सृष्टीचं निर्माण 2A मुळे होतं, 10 स्टेट्स 2A मुळे होतं, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ते प्रगट करण्याचं त्याच्यात प्रगट त्याच्यातून होणार आहे, त्याच्यामुळे ते प्रगट होतं. म्हणून म्हटलंय जगाचे जे जगताचे गर्भित व अननभूत अस्तित्व आहे, कशामध्ये, त्या अवस्थेमध्ये, की वरा उल वराच्या नंतरची 2A अवस्था. या संदर्भात ईशप्रेषित मोहम्मदाने म्हटले आहे. ईशप्रेषित मोहम्मदाने काय म्हटलं? ईश्वराने माझा प्रकाश प्रथम निर्मिला व माझ्या प्रकाशापासून विश्व अस्तित्वात आले, म्हणजे ती 2A अवस्था जी बाबांनी म्हटली. तौहीद ई जती, सार तत्वाचे ऐक्य, जे आपण तौहीद मध्ये 5 अवस्था बघितल्या, त्यातली ही जती अवस्था मध्ये अंतर्भूत केलेल्या ईश्वर ज्ञानातील जमाल सौंदर्य, हा सौंदर्याचा हा पैलू आहे. येथे ईश्वर व सृष्टीमधील अस्तित्वात असणारे नाते आहे, जे प्रेम व प्रियतमात भक्त व माऊलीमध्ये अस्तित्वात असते. येथे प्रेमी भक्त आहे, ईश्वर प्रियतम किंवा माऊली आहे मोहम्मद. ईश्वर येथे दोहोंचेही त्याचे व सृष्टीचे संपूर्ण भान बाळगतो. ही 2B अवस्था, 2B अवस्था की जिथे ईश्वर स्वतःचही भान बाळगतो आणि ही 2C अवस्था आहे की जिथे ईश्वर स्वतःचही भान बाळगतो आणि संपूर्ण सृष्टीचं सुद्धा संपूर्ण भान बाळगतो. ही 2C अवस्था जी सद्गुरू आणि अवतारांची असते. तर इथे बाबांनी जे म्हटले आहे की सृष्टीची निर्मिती कशी झाली, तर आकाश त्या सृष्टीच्या उत्पत्ती बिंदूतून ओम बिंदूतून सगळ्यात प्रथम काय आलं, स्पेस अवकाश आलं, सबस्टन्स आलं आणि ऊर्जा आली आणि त्यांच्यामध्ये टकराव झाला. हे जे बाबांनी वर्णन केले तेच मोहम्मदाने प्रकाशाच्या भाषेत इथे वर्णन केलेलं आपल्याला सापडतं. इथे आज आता आपल्याला थांबायला हवं, कारण वेळ होत आली आहे प्रार्थना आणि आरतीची. प्रार्थना आज कोणाला दिली आहे? बरं, ज्यांना कोणाला आज प्रार्थना दिली त्यांनी प्रार्थना 7 वाजता लगेच सुरू करा, आणि आरती ज्यांना दिली त्यांनी आरती सुरू करा. मला जय बाबा. जय बाबा. मला सांगितलं होतं ताई. हो ठीक आहे, प्रार्थना. ओके ओके ओके. आणि इकडे पळसकर सरांकडे पण गडबड दिसते, तर त्यांनी पण एक आरती म्हणून घ्यावी. केतकीची झाल्यानंतर अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस,
तू व्यक्त अव्यक्तही आहेस, सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस, तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस, तू अगोचर असून स्वतंत्र आहेस, तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस, तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस, तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस, तू अनंत ज्ञान अपरमित शक्ती व असीम आनंद आहेस, तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस, भूत वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस, तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस, अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस, सत्य ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस, तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस, तू आधी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस, तू प्रभू व परमेश्वर आहेस, तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस, तू परब्रह्म आहेस, तू अल्लाह इलाही येजदार आहुर्मस व प्रियतम परमेश्वर आहेस, तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात, हे दया सागर प्रभुराज आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो, असत्य अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होतो, स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल शब्दाबद्दल व विचारांबद्दल तसेच देशमूलक असे प्रत्येक कृत्य शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, तसेच खोटेपणाबद्दल सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनांबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, हे प्रभुराज आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर, तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर, हे प्रियतम परमेश्वरा तुझ्यावर अधिक अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर, अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एक तुझ्याशी तंद्रुप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिगत व्हावे यासाठी आम्हास तू मदत कर आणि बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, जय बाबा केतकी, अवतार मेहर बाबा की जय। 18 पुराणे शास्त्रे साही वेद ही थकले चा तुझा थांबना कुणाला लागला, महिमा देवा पा दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा,
हृदय मंदिरिया मिहिरो प्रभु नारती ध्याया मिहिरो प्रभु आरती ध्याया ऐश्री जलानी धुतले हे मनो अनुतापाचे वरतीयासन प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन बसात यावरया मिहिर प्रभु आरती ध्याया मिहिर प्रभु आरती ध्याया रोम रोम हा शरीरान धला धूप दीप हो ऊन जला अवघे जीवन नैवे प्याला अवघे जीवन नैवे प्याला अर्पण गीताया मिहिर प्रभु आरती ध्याया मिहिर प्रभु आरती ध्याया काय मागू कुठला हे तू मागितल्या विन सर्व दिले तू एक माग तरी परंतु एक माग तो तरी परंतु तुझी कृपा छाया मिहिर प्रभु आरती ध्याया मिहिर प्रभु आरती ध्याया शब्द पा गए अपुरी पड़ती मुख्या भावना उठी कशिगामी तुझी आरती कशिगामी तुझी आरती तुझ मेरो प्रभु आरती मेरो प्रभु आरती दीन दया परम कृपाया दीन दया परम कृपाया हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती ध्याया मिहिर प्रभु आरती ध्याया मिहिर प्रभु आरती ध्याया अवतार मेहर मेहर बाबा की जय थैंक यू सो नाइस पळसकर सर जय मेहर बाबा जय बाबा सर म्हणा आरती जय बाबा थैंक यू हुआ लहर से ही है सृष्टि का निर्माण उसकी गई अनंतता कैसे हो अनुमा आदि सचेतन चांदी केतन आदि सचेतन चांदी केतन नमो ब्रह्मा
आरती अपना हो, आरती अपना हो, आरती अपना हो, प्रेम दीप मैं दिए जलाओ, प्रेम दीप मैं जलाओ, नीर अंधेरा मिटता पाओ, नीर अंधेरा मिटता पाओ, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ, तुम मुझको सरसाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, जीवन की हर सांस हमारी, जीवन की हर सांस हमारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी, हे करुणा कर लीला धारी, हे करुणा कर लीला धारी, तुम करुणा बरसाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा, आदि अंत कालय मेरा, आदि अंत कालय मेरा, दिखे सवेरा फूल नयन, दिखे सवेरा तुम मुझ में जा जाओ, मैं मेरा प्रभु आरती अपनाओ, मैं मेरा प्रभु आरती अपनाओ, मैं आरती अपनाओ, आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, ब्रह्माओ मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, प्रियतम मेहर प्रभु की जय, थैंक यू, खूब सुंदर छान, जय बाबा। योगिता जी आप कल करना, योगिता सूर्यवंशी जी, योगिता सूर्यवंशी आप कल करना आरती, ठीक है? आपका हैंड रेज देख रहे मैं यहाँ पर, योगिता सूर्यवंशी आप कल करना आरती अभी, जय बाबा। सब लोग अपना माइक ओपन कर सकते हैं, जय बाबा, वीडियो ऑडियो।